नमस्कार बालमित्रांनो थिंक शार्प फाउंडेशनच्या डिजिटल लायब्ररीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण स्टोरी विवर कम्युनिटी प्रकाशित वाचन पातळी दोन या पुस्तकातील एक छोटंसं बी वांगारी माथाईची गोष्ट ऐकणार आहोत लेखक आहेत निकोला रिजस डी चित्रकार माया मार्शक तर अनुवादक अश्विनी बर्वे पूर्व आफ्रिकेतील केनियन डोंगर उतारावर एक खेडं होतं तिथे एक मुलगी तिच्या आईबरोबर शेतात काम करायची तिचं नाव वांगारी वांगारीला बाहेर राहायला आवडत असे ती त्यांच्या घरच्या शेतात तिच्या मातेच्या बरोबर मातीचे ढेकळे फोडायची जमीन एकसारखी करायची ती छोट्या छोट्या बिया पेरायची संध्याकाळ नंतरची वेळ तिला खूप आवडायची जेव्हा रोप दिसायची नाहीत तेव्हा वांगारीला कळायचं की आता घरी जायची वेळ झाली आहे वांगारी ही हुशार मुलगी होती ती शाळेत जाण्यास खूप उत्सुक होती पण तिच्या आई वडिलांना वाटली की तिने घरी राहूनच त्यांना मदत करावी पण जेव्हा ती सात वर्षांची झाली तेव्हा तिच्या मोठ्या भावाने पालकांकडे तिला शाळेत पाठवण्यासाठी आग्रह धरला तिला शिकायला आवडत असे वांगारी जे पुस्तक वाचत असे त्या प्रत्येकातून ती रोज काही ना काही शिकत असे तिची शाळेत चांगली प्रगती होती म्हणूनच तिला युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेने शिक्षणासाठी आमंत्रित केले वांगारी खूप हरखून गेली होती तिला बाहेरच्या जगाबद्दल अधिक जाणून घ्यायचे होते अमेरिकन विद्यापीठात वांगारी अनेक शिकली तिने वनस्पती आणि त्या कशा वाढतात यांचा अभ्यास केला तिला आठवत होते की ती कशी झाडं जोपासत असे केनियनमधील सुंदर जंगलात झाडांच्या दाट सावलीत ती तिच्या भावाबरोबर खेळत असे ती जेवढी जास्त शिकत होती तसं तसं तिच्या लक्षात यायला लागलं की ती तिच्या केनियन लोकांवर खूप प्रेम करते त्यांना आनंदी आणि मुक्त करावे असे तिला वाटे ती जसजशी अधिक शिकत गेली तसतसे तिला तिचे आफ्रिकन घर अधिक आठवू लागले जेव्हा ती तिचा अभ्यासक्रम संपवून केनियात परत आली तेव्हा ती तिचा देश पूर्ण बदलला होता चांगल्या जमिनीवर मोठमोठाली कुरणे झाली होती स्त्रियांना जळण्यासाठी लाकूड नव्हते लोक गरीब झाले होते आणि मुलं भुकेली होती अशा वेळी काय करायचे हे वांगारीला माहीत होतं तिने महिलांना बी पासून रोपं कशी तयार करायची हे शिकवलं स्त्रिया झाडं विकून पैसे मिळवायच्या आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायच्या स्त्रिया खूप आनंदात होत्या जसजसा काळ पुढे जाऊ लागला तसतशी जंगलात नवीन झाडे वाढू लागली नदी पुन्हा एकदा दुथडी भरून वाहू लागली संपूर्ण आफ्रिकेत वांगारीचा संदेश पसरला आज वांगारीच्या बियांपासून लाखो झाडे वाढली आहेत वांगारीने खूप परिश्रम केले जगातील सर्व लोकांचे तिच्या कामाकडे लक्ष गेले आणि तिला प्रसिद्ध असा पुरस्कार मिळाला शांततेसाठी दिला जाणारा नोबेल पुरस्कार तिला मिळाला ती आफ्रिकेतील पहिली महिला होती जिला हा पुरस्कार मिळाला वांगारी दोन हजार अकरामध्ये हे जग सोडून गेली